चलो स्नोई, 1 2 आक्रमण। गप्पी मासा कसा करतो बेटा, गप्पी मासा कसा करतो, अशा करतो, पाणी तर बाहेर काढला। चुचू चुमनी चुचू, मामीला बाय बाय करू बेटा, बाय बाय। कॅमेरा बघते मग, कॅमेरा बघते, बाय बाय बाय। झाली आहे पॅकिंग सगळी, झाली आहे, निघतो आम्ही। जायची इच्छा नाही पण जावं लागेल, कारण की उद्या माझं पण ऑफिस आहे, पिऊचं पण ऑफिस आहे, आणि सकाळी तिला 9 लॉग इन करायला लागतं, आणि परत स्नोईचा पण सगळा रुटीन डिस्टर्ब होतो। स्नोई कॅमेरा बघून एकदम एक्साइटेड आहे, स्नोई घरी जायला एक्साइटेड आहे। बाबांना बाय केलं का बेटा तू? बाबांना बाय कर, बाय गुडिया, बाय। कॅमेरा कॅमेरा, बापरे स्नोई, तुझा उद्या बर्थडे, बर्थडे गर्ल। चल बेटा जा। अरे बाप, बोलो अंबे माता की जय, लक्ष्मी माता की जय, माता जी आवाज निकालो, गप्पी मासा वाला आवाज। चला चला चला, आता निघूया, ती खूप हे करते, सगळं सामान खाली काढावं लागेल, गाडी पण काढावी लागेल। दादाच्या घरून आल्यापासून काही शूट केलं नाही, रिझन बी नवीन बघताय पसारा भरपूर पडला आहे। पी यू तिकडे ऑलमोस्ट 10 दिवस होते, तिकडनं जो काही सामान आणलं होता तो सगळं आम्ही रचत बसलो होतो, म्हणजे घर लावण्यातच बराच सगळं झालं। बड्डे गेल आराम करते, रेडी झालं की आपण करूबंदी। अच्छा आपण सांगितलंच नाही पाहिजे, बड्डे गर्लसाठी ही चेअर घेतली आम्ही, हा ही चेअर म्हणता याला, तर आता हिचं खाणं पिणं सगळं याच्यावरतीच होत जायला, समजतं मी की तिला याच्यात पॅक करून देतो, पॅक केलं म्हणजे ती आलट डुलत नाही, मग मम्माला खाऊ घालणं इझी जातं, आणि अंकलला हास व्हायला, सकाळपासून हसतात तिला, खूप भारी वाटतं। आणि हे ना हे मामाच्या गावाला जाऊन नाही काहीतरी नवीन शिकून आली आहे। हे देख पाणी कसं पिते, असतो इकडे इकडे फुरकी मार बेटा। मग काय खाऊ घालते? नाचणी, नाचणी विथ बनाना अँड घी, याची आपण रेसिपी एखाद वेळेस करू कवर। तुम्हाला लोकांना जर रेसिपी पाहिजे असेल कमेंट करून सांगा, बघा आमची गाडी चालून गेली। Hi all, before going ahead in this video I'm going to quickly show you how you can glow like a celebrity. So celebrity glow exactly manje maja dokyat yeto lagech Alia ani Kiara cha look. So how exactly these guys get that amazing glowy look is all because of this product, Pro Strobe cream, jani ha tanna glow yeto. I'll quickly use it ani mi tumhala tyache benefits pan sangte. तर हे गुड अमाऊंट मी माझ्या हातावर घेऊन घेतलेलं आहे. नॉट ओनली वर्क्स ॲज अ मॉइश्चरायझर, पण हे हायलायटर म्हणून पण काम करतं. आय क्विकली शो यू की ते कसं दिसतं आहे माझ्या स्किनवर. बिलकुल कंजूसी नका करू वाईल युझिंग दिस प्रोडक्ट, कारण की हे तुम्हाला एक अमेझिंग लुक देणार आहे. नेव्हर फॉरगेट युअर नेक. As you can see, माझ्या स्किनवर लगेच तुम्हाला एक डिफरन्स दिसत असेल. सो इट इज ॲक्च्युली गिविंग दॅट ग्लोई लुक, फार रेडियंट वाटते माझी स्किन या पर्टिक्युलर क्रीममुळे. ड्रायनेस वगैरे असं काहीही फील नाही होते. इट इज गिविंग मी अ व्हेरी नाईस मॉइश्चराइज्ड क्रीमी टेक्स्चर टू माय स्किन. सो आता याच्यावर मी माझा पुढचा मेकअप करणार आहे, जे मी तुला क्विकली दाखवून देते. सो आय एम गोइंग टू यूज दी फाउंडेशन. तर मी फाउंडेशन पण माझ्या स्किनवर व्यवस्थितपणे अप्लाय करून घेतलेलं आहे. नेक्स्ट इज गोइंग टू बी माय काजल, अगेन NYP चं हे काजळ आहे, काजळ अप्लाय करून घेतलेलं आहे. नेक्स्ट आय एम गोइंग टू यूज NYB 5-in-1 लिपस्टिक. सो एंडिंग माय लुक विथ अ स्मॉल बिंदी. तर तुम्हाला पण हे सगळे प्रोडक्ट्स विकत घ्यायचे असेल, अँड इफ यू वॉन्ट टू हॅव दॅट सेलिब्रिटी लाईक ग्लो, यूज द प्रो स्ट्रोब क्रीम. लिंक्स इज इन डिस्क्रिप्शन बिलो अँड इन पिन कॉमेंट. पर्पलच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि प्रोडक्ट्स नक्की बाय करा. नो अरे बर्थडे गर्ल इज रेडी, केक इज रेडी. तर आम्ही स्नोईचा फेवरेट नाही तर आमचा सगळ्यांचा फेवरेट केक आणला आहे, रसमलाई.
आणि आपण तिला फ्री हँड देणार एकदम. व्हेन यू से फ्री हँड म्हणजे एकदम फ्री हँड, तिला जसं 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 पाहिजे असेल तसं. असली पोरगी, चलो मामा. अरे आला चांगला ना जाऊन तिच्या अकाउंटला बघू. चलो स्नोई, तसंच करायचं भेट आपल्याला. चलो पहिले कट करू आपण छान पैकी. रेडी एव्हरीवन, रेडी बर्थडे गर्ल, रेडी इन 3 2 1. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर स्नोई, हॅपी बर्थडे टू यू. स्नोई आक्रमण, छान वाटतंय. पूर्ण आठा बनलेला तिथे. तोंडात काय नाही चाललं आता हात? हा ना, नाही तर सगळ्या गोष्टी तोंडात जातील. स्नोई तुझ्याकडनं मम्माला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आय नो बर्थडे नाही बट छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सेलिब्रेशन करून घ्यायचं तिला. 7 month बर्थडे चा विश करून जा. चुचो अबू निकाल दे तू. कन्फ्यूज हा आता. कम ऑन बेटा, 1 स्नोई बर्थडे, 1 बेटा. अंकल केक संपून टाकतील असं डेमो देऊन देऊन. खात नाही एक तर. झूड बोलो बोट चाटी पुशी कर. दूसरा हात, दूसरा हात, दूसरा हात. चलो स्नोई, 1 2 आक्रमण. अजून अजून संपवा बेटा, केक संपवायचा आहे. बाय द वे वेस्ट नाही जाऊ देणार आम्ही, चालू करतो आम्ही खाणार. ही नाही आम्ही ती गे. पकडला भो, पकडला भो, पकडला भो छेंदा, पकडला भो बेटा. हात हात या हाताने, या हाताने दुसऱ्या दुसऱ्या हातात काय त्याला कोण ठेवलेला खजाना. किती चोरीची चाबी, चाबी आहे. अंकलचे टाक बस आता. चलो बाय बाय करून दे बेटा. म्हणजे बाय होऊन गेलं आता आमचं. बाय बाय एव्हरीवन, बाय बाय. स्नोईला बर्थडे विश करून जा ठीक आहे, आणि ब्लेसिंग्स देऊन जा आमच्या स्नोईला. 7 महिने कधी निघून गेले खरंच समजलं नाही. तर असंच बाकीचे पण सगळे दिवस निघून जाऊ छान छान मस्तपैकी. तर जस्ट माझा एक कॉल संपलाय, अजून माझं काम बाकी आहे. अजून अर्धा एक तास मला ऑफिसची कामं असतील. मला दाखवतो की बिईंग मदर, आय नो मी ऑलरेडी भरपूर त्याच्यावरती बोललोय, बट खरं यार म्हणजे कसं स्त्रीचं आहे ना पूर्ण लाईफ बदलून जातं. आणि लग्नानंतर पण, लग्नानंतर पण जास्त बदलतं जेव्हा त्यांना मुलं बाळून जातात. फिजिकल, मेंटल, इमोशनल, ऑफिस जर असेल ते, घर, म्हणजे 360 degree लाईफ टर्न घेतं डायरेक्ट. यू बिचारी खूप एक्झॉस्ट होऊन जाते. तिची एक तर रात्री झोप होत नाही पूर्ण, कारण की स्नोई 3-4-5 वेळेस उठतेच. मी माझी पण होत नाही, मी पण उठतो. किती झालं ना मी रात्री, ठीक आहे मी स्नोईला झोका देऊन देईल, किंवा स्नोई उठली तर तिचं डायपर चेंज करायचं असेल, तिला बॉटल फीड करायचं असेल, ते मी सगळं करून घेतो. बट आफ्टर सर्टन टाइम ना तिला आई लागतेच, बाळांना आई लागतेच, त्याला पर्याय राहतच नाही. तिला झोक्यात ना काढून आम्ही वरती झोपवतो पलंगावर. मग तेव्हा ती पूर्ण वेळ पीयूमध्ये घुस करत राहते, हालत राहील, क्वॅकू करत राहील. त्याच्यात पीयूची झोप होतच नाही. आणि पीयूला असतं सकाळी लगेच 9 लॉग इन, 9:30 लॉग इन असलं म्हणजे फ्लेक्झिबल आहे लॉग इन तसं, बट लॉग इन असलं की मग तिला लवकर उठणं, मग तिची आंघोळ, मालिश, तिला उठल्यानंतर फीड करणं, फीड केल्यानंतर आंघोळ मालिश झालं की त्याच्यानंतर परत फीड करणं थोड्या वेळाने, त्याच्यानंतर तिला झोपवणं, परत तिचं ऑफिसची कामं सुरू होतात. मग ती थोडंफार ऑफिसची कामं करते, जेवण करते, तितक्यात लगेच स्नोई परत उठून जाते. परत तिला बघा, तिला फीड करा, तिच्या मागे थोडं बघा, मी थोडं सांभाळतो, दीपक सांभाळतो. म्हणजे सगळ्या केसमध्ये ना ती बिचारीचं खूप हे होतं. आणि मी हे नाही, मी सगळ्या आयांसाठी सांगतोय, जे पण म्हणजे इवन इफ युअर हाऊस वाईफ, युअर वर्किंग वुमन, डझंट मॅटर, बट मुलं सांभाळणं आहे ना इज अ टफ जॉब. त्याच्यात पण लहान मुलं सांभाळणं इज अ व्हेरी व्हेरी टफ जॉब. एक जी आई असते, एक जी लेडी असते ना, मी कुठेतरी वाचले होते की ती दोन गोष्टी कधीच विसरत नाही. पहिली गोष्ट म्हणजे की
तुम्ही तिच्या प्रेग्नन्सीमध्ये तिला किती साथ दिली, तिच्यासोबत कसे वागलात, आणि दुसरं म्हणजे डिलिव्हरीनंतर पोस्टपार्टममध्ये तुम्ही तिच्याशी कसं वागला. तर जितकं होत असेल प्लीज मदत करा. तुमचा मेल इगो असेल ना तो साईडला ठेवा, की मी पुरुष आहे, मी कामं करतो, मी ऑफिसवरनं आलो आहे, मग मी कसं काय करू, काहीच नाही होत. छोटे मोठे कामं जर करून घेतले ना, काही तुम्ही लहान होत नाही. जितकी मदत होत असेल तेवढी करा. नसेल मदत करायची, ॲटलिस्ट कामं तरी नका वाढवू, आणि त्यांना टॉन्ट तरी नका मारू. आणि प्लीज 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 एक गोष्ट नोट करा, म्हणजे हे सगळ्यांसाठीच आहे, डोंट कम्पेअर कुठलीही प्रेग्नंट लेडी किंवा रिसेंटली मॉम झालेल्या आईला दुसऱ्या कुठल्याही मॉमसोबत किंवा आपल्या आधीच्या आई आयांसोबत किंवा आपल्या आई लोक जसे होते त्यांच्यासोबत प्लीज कधीच नका कम्पेअर करू. एव्हरी पर्सन इज अ इंडिव्हिज्युअल. प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं शरीर, शरीराची वेगळी कॅपॅसिटी असते, शरीर वेगळं असतं. बस आता एवढंच सांगायचं होतं. तो थँक्यू सो मच. आपण भेटूया पुढच्या लॉगमध्ये. आणि सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर, कारण की तुमच्या सबस्क्राईबने मला खूप मोटिवेशन भेटतं. एकदम फ्री आहे, ओके, एकदम फ्री आहे. तर पटकन 150K करून टाका आणि बड्डे विशेष देऊन जा, तुमचे आशीर्वाद देऊन जा. आपण भेटूया पुढच्या लॉगमध्ये. टिल देन थँक्यू सो मच, सी यू सून, बाय. ओके ओके, आय नो तुम्हाला वाटत असेल अरे ब्लॉग संपायला आला आणि पुणे मीटअपचा अनाऊन्समेंट नाही आहे, तर हिअर इज दी अनाऊन्समेंट. सकाळचा एक इव्हेंट आहे, खाऊगल्ली 2023, 5, 6, 7 मे, ज्याच्यात पूर्ण महाराष्ट्रातील सगळे बेस्ट जे काही पदार्थ आहेत बनवणारे ते त्यांच्या तिथं स्टॉल्स लागणार आहेत. तर नाशिकहून बुधा हलवाई यांची पण तिथं स्टॉल असणार आहे, आणि त्या स्टॉलला आम्ही सगळे येतो व्हिजिट द्यायला उद्या, म्हणजे 7 मे संडेला 7 ते 8 संध्याकाळी. आणि तिथं बरंच जेवणाचे पदार्थ राहतील, तर तुम्ही तिथं डिनरही करू शकतात, तर तुमचा डिनरचा पण प्लॅन सॉर्टेड आहे. तर व्हेन्यू आहे महालक्ष्मी लॉन्स नियर राजाराम ब्रिज, कर्वेनगर, पुणे. बाकीच्या डिटेल्स मी इंस्टाग्रामच्या स्टोरीला शेअर करून देईल, तर तिथंही फॉलो करून घ्या. दीपक पण असणार आहे, आम्ही सगळे असणार आहे. तर 7 ते 8 रविवार 7 मेला खाऊगल्ली. पुणे मीटअप, पुणे मीटअप, सर दिस इज द चान्स. आणि रविवार ठेवलाय, काहीच तुम्हाला कोणाला काही तकलीफ राहणार नाही. सुट्टी असते आणि तिथं जेवणाची पण व्यवस्था असणार आहे मस्तपैकी. आणि विशेष म्हणजे जेवणाची व्यवस्था म्हणजे असं की संपूर्ण महाराष्ट्रातनं जे जे काही बेस्ट आहेत ज्या ज्या फील्डमध्ये फूडच्या ह्याच्यात, त्या सगळ्यांचे तिथं स्टॉल असणार आहे. तर तो पण एक म्हणजे तुम्हाला त्याचा पण आस्वाद घेता येईल. जे फूडी लोक असतील त्यांच्यासाठी ते, ज्यांना ते फूड व्लॉगर्स पण येऊ शकतात, ज्यांना आम्हाला भेटायचं ते पण येऊ शकतात. तर उद्या 7 तारखेला रविवार 7 ते 8 महालक्ष्मी लॉन्स भेटूया उद्या नक्की. या कर्वेनगर पुणे. आणि याच्यानंतर पुढचा मीटअप कधी होईल मला काहीच आयडिया नाही, तर प्लीज हा मीटअप मिस नका करू, कारण की खूप रेअरली असा काही प्लॅन होतो. तर आपण भेटूया उद्या, नक्की भेटूया, ठीक आहे. आणि कमेंट करून सांगा तुम्ही येत आहे की नाही. आणि कोणा कोण जास्त म्हणजे दीपकला जास्त भेटायला येणार आहेत की मला जास्त भेटायला येणार आहेत की सर तिघांना, सर तसं सांगा मला कमेंट करून. भेटूया, बाय.